काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्या सोबत। मला सांगायचं की अनेक विषय या कन्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत अनेक नेत्यांनी मांडलेले, मी काही त्या बाबतीत जास्त बोलणार नाही। पण मला एक सांगायचं की मी 4.5 वर्ष मी या जिल्ह्या या महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री म्हणून मला 4.5 वर्ष मनरेगा आणि फलोत्पादन खात्याचं काम करण्याचा मला संधी मिळाली आणि जे काही काम करता आलं ते काम करण्याचा मी प्रयत्न केला। पालकमंत्री म्हणून मला 2 वर्ष आपण मला स्वतः सगळ्यांनी म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला संधी दिली, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी मला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री हा 22 वर्षानंतर स्थानिक पालकमंत्री झाला। अहो स्थानिक पालकमंत्री हा एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री होत नाही तर आज मी आपल्याला पालकमंत्री स्थानिक आपल्याला मिळाला नसता, कारण 17 सेकंद मला स्वतः अनुभव। मी पालकमंत्री व्हायच्या आधी जे काही आपल्या अगोदरचे पालकमंत्री होते 17 सेकंद ते आपल्याला कधी बोलत सुद्धा नव्हते। आम्ही त्यांना जर जय महाराष्ट्र केलं तर आमच्याकडे बघत सुद्धा नव्हते ते काय, असे पालकमंत्री आपल्याला मिळाले होते। आणि आपल्या जिल्ह्यानं कधी पालकमंत्री कधी पाहिले नव्हते। सकाळी यायचे फ्लाईटना रामा हॉटेलमध्ये थांबायचे, संध्याकाळी त्या फ्लाईटना जायचे, म्हणजे असे पालकमंत्री आपल्याला भेटले होते। म्हणून मला सांगायचं की तुमच्या आशीर्वादानं जे काही मला पालकमंत्री म्हणून काम करता आलं ते काम करण्याचा मी प्रयत्न केला। जिल्ह्याला निधी देण्याचं काम केलं। मला एक सांगायचं की जितका निधी आपल्या जिल्ह्यात तालुक्यात देता येईल तितका देण्याचं काम मी केलं। आणि सगळ्यात महत्वाचं जर काम कोणतं केलं असतं तर आपल्या शेतकऱ्यासाठी जे काही मनरेगामधून मला काम करता आलं ते काम करण्याचा मी प्रयत्न केला। 17 सेट विहिरीच्या बाबतीत आपण सांगितलं, विहिरीच्या सगळ्या आटी काढून टाकल्या, एकही जातक आट फुले नाही। 17 सेट 96 समिती होती ती काढून टाकली, लोकसंख्येची आठ होती ती काढून टाकली, जेईईचं प्रमाणपत्र होतं ती आठ काढली, अंतराची आठ होती ती काढली। आणि तुम्हाला सांगतो 3 लाखाहून 4 लाख केले। आणि आणखी तुम्हाला सांगतो उद्या परवा मी 5 लाख करू। किती तुम्ही फक्त बघत राहा। मला एक सांगायचं 17 सेट माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी मंत्री, आपल्याला फक्त शेतकऱ्याला न्याय द्यायचा, कोणत्या तारखेत करायचं त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला कसा न्याय द्यायचा ते आपण म्हणजे 4,90,000 रुपये ते सुद्धा एप्रिल पासून पुढं, नाही तर काही म्हणजे मागच्या विहिरीच काय, मागच्याने जे राहिले त्याला आता काय, 4,90,000 हे विहिरीला मी सांगितलं होतं की मी शेतकऱ्यासाठी 17 सेट ही विहिरीची अशी योजना आहे विहीर होऊन शेतकऱ्याच्या खिशात पैसे राहते। गाय गोठी किती दिली आपण, 7,000 गाय गोठी दिली, विहिरी दिली, आता विहिरीला 90,000 उद्या मी प्रस्तावावर सही करणार आहे, शेकटीत सही झाली। आणि दुसरी गोष्ट 17 से आपण रस्ते दिले, रस्त्यामध्ये अकुशल काढून टाकलं 9 लाख होत, 6 लाख काढले, आता 3 लाख फुलं। आता सगळ्याला माहिती रस्ते कसे करायचे। फक्त माझी विनंती एक एकाचे साहेब हे भरसे ते म्हणून तुम्ही सगळे फक्त मस्टर्ड चांगले भरायचे, मस्टर व्यवस्थित भरा, जॉब कार्ड वाढा। 3 लाख फक्त आता लेबरचे तुले किती
आणि एका किलोमीटरला मी आता 18 लाख केली. किती? आणि 6 लाख जे काही मजूर आपल्याला लागत होतो ते काढून टाकले. म्हणजे आता रस्ते तुम्हाला सांगतो, मी आता येता येता टापरगावला थांबलो होतो. टापरगावच्या शेतकऱ्यांना सांगितलं, साहेब आमचा अनेक वर्षाचा प्रश्न मिटला. अनेक वर्षाचा असे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेले. मला सांगायचं दुसरं एक सत्ताशेट आपण एक काम केलं काल. आपल्या जिल्ह्यात जितक्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, जितक्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला कंपाऊंड वॉल मंजूर केलं. संरक्षण भिंत ही शाळेला असली पाहिजे हे आपण मंजूर केलं. त्याच्यामध्ये शिल्लोडबी आहे, फुलंब्री आहे, पैठण आहे आणि कन्नड, वैजापूर, गंगापूर निष्ठ लोकसभानी तर जिल्हा आपण याच्यात घेतलेला आहे. म्हणून मला सांगायचं की हे काम आपण केलं. प्युअर ब्लॉक साठी आणखीन काल मी पैसे निधी दिला. किती दिला? 8 कोटी. हे तुझ तो एकट्यानं सांगितले, बाकीच्या बरेच सांगितले. बाकी आता भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाव दिलेले असं मिळून मला वाटतं 25-30 कोटी मी प्युअर ब्लॉक आणि सिमेंट रस्त्यासाठी काल मंजूर केली. म्हणून मला सांगायचं की जितका निधी कन्नड आणि आपल्या जिल्ह्याला देता येईल तितका निधी देण्याचं काम माझ्या खात्यामार्फत दिलं. जिल्हा नियोजन मधून निधी देण्याचं काम केलं. बरेचसे कामं आपण आपल्या जिल्हा नियोजन मधून घेतले. मला एक सांगायचं की आता दिल्ली मधून भागवत कराड साहेबांना सगळ्या योजना माहिती, त्यांच्या सोबत मी मला त्याचा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही स्वतः अर्थमंत्री असल्यामुळं त्याचा फायदा निश्चित आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कराड साहेब आपल्याला या शेतकऱ्यासाठी दिल्लीतून ज्या ज्या काही योजना आणता येतील, दिल्लीत निधीची कमतरता नाही, दिल्लीतून फक्त योजना कशा शेतकऱ्याला आणता येतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. मी सुद्धा शेतकरी, मी आपल्याला नेहमी सांगतो की मला शेतकऱ्याची जाण आहे. निश्चित शेतकऱ्याला कशी मदत करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. असे अनेक कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून मला सांगायचं की कन्नड हा तालुक्यामध्ये जो काही अनुशेष भरून काढायचा तो निश्चित आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू. 70 सीट आपल्या शेजारीचे 70 सीट या तालुक्यात जास्त लक्ष आहे. कारण जाता येता 70 सीट तुम्हाला सांगतो कन्नडचा विषय नेहमी घेत असतात. आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे आमची बैठक झाली त्यावेळेस 70 सीटनं सांगितलं कन्नड माझ्याकडे सोडून द्या. 70 सीट उद्या भविष्यात विधानसभेचं कन्नड सुद्धा तुमच्याकडे सोडू. काय काय कारण सांगायचं म्हणजे आपल्याला इथं आपला आमदार झाला पाहिजे. आमदार हा आपला असला पाहिजे. आपला जर आमदार असेल तर आपल्याला हक्काना कामं आपल्याला करता येतात. कारण काजेना सांगितलं, भरतशेटना सांगितलं की सध्याचा जो आमदार आहे तो सांगतो की मला हे सरकार निधी देत नाही, 1 रुपयाचा निधी मला हे सरकार देत नाही. आणि ज्यावेळेस आम्ही निधी टाकतो त्यावेळेस तो सांगतो हे निधी मी आणला. मला एक सांगायचं 70 सीट मुख्यमंत्री सडक योजनेचा अध्यक्ष मी आणि औरा जेहूर रस्त्याचं उद्घाटन ठेवलं कोणी? खैरे आणि आमदारांनी. आता मला सांगायचा अध्यक्ष मी आणि खैरेचा काही संबंध नाही. पण खैरेंचं भाषणात सांगितलं की हा रस्ता मी आणला मंजूर करू. आता खैरेला माझी होऊन 5 वर्ष झाली. मला सांगायचं की जो माणूस एक काम करू शकत नाही पण दुसऱ्याने केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला नंबर 1 आहे. पण तुम्हाला सांगतो या मतदारांनी खैरेला नंबर 3 ला टाकले. कितीला? नंबर 3 ला. कारण तुम्हाला सांगतो की खैरे हा कन्नड मध्ये काही जरी झालं तर कन्नड मध्ये मला लीड भेटेन असं जाहीर भाषणात सांगत होता. पण कन्नड वाल्यांना दाखवून दिलं की 20 वर्ष तुम्ही आमचे वाया घातले. किती? 20 वर्ष हे वाया घातले. मला एक सांगायचं की खैरेनी एक काम केलेलं दाखवा.
सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल खासदार निधीचा तर तो कन्नड मध्ये झालेला आहे. काम न करता पैसे काढून घ्यायचं काम कोणी केलं असेल तर ते जे 20 वर्ष जे खासदार राहिले त्यांनी केले. हे मी नाही सांगत, हे मीडियामध्ये आलेले, प्रेस मध्ये पेपर मध्ये आलेले. पण मला सांगायचे की अशा खासदाराला इथल्या मतदारांनी जागा दाखवून दिली. त्याची जागा नंबर 3 आहे. दुसरा एखादा असता आणखी तर त्याच्या खाली गेला असता तो. मग मला सांगायचं की आता त्याच्याविषयी आम्ही जास्त बोलणार नाही. ती निवडणूक ही जी लोकसभेची निवडणूक झाली ही काही देश पातळीवर झाली नाही, ही विकासावर झाली नाही, ही निवडणूक वैयक्तिक टीकावर झालेली. ही निवडणूक वैयक्तिक टीका याच्याशिवाय ही निवडणूक झालेली नाही. मी अनेक वेळा म्हणलो विकासावर बोला पण विकासावर नाही बोललो, वैयक्तिक टीका केली. आणि वैयक्तिक टीका काय की भोंबरे बाहेरचा, मी बाहेरचा नाही, मी तुमचा आहे, मी तुमच्यातलाच आहे. कारण आम्ही 70 शेज आणि मी आम्ही ह्याच जिल्ह्याचे तांत्रिक दृष्ट्या आम्ही जालन्यात गेलेलो आहे. नाही तर आम्ही जिल्हा आमचा एकच आहे, संभाजीनगरच जिल्हा आहे आमचा, आम्ही काही जिल्ह्याच्या बाहेरचे नाही. म्हणून मला सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी एक छुटीनं आपण कन्नडना दाखवून दिलं. तुम्हाला सांगतो जसं तुम्ही एक जुटीनं मतदान केलं, 26,000 मताची लीड दिली आणि सगळ्यांनी अहोरात्र एक एक कार्यकर्त्यांनी मतदारांनी कष्ट घेतले त्याबद्दल मी तुमचं खरोखर आभार व्यक्त करतो. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जास्त न बोलता कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, पण मी निवडणुकीच्या काळात सगळ्या सर्कलला जाऊ शकलो नाही, सगळ्या गावात जाऊ शकलो नाही, उमेदवारी उशिरा भेटली. पण तुम्हाला सांगतो आता येत्या काळात मी प्रत्येक सर्कलला, प्रत्येक गणात आणि प्रत्येक गावात जाण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ज्या ज्या काही समस्या आहेत त्या गाव पातळीवर मला कशा समजून घेता येतील, कशा सोडवता येतील, आम्ही सगळे मिळून ते सोडवण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू. 70 शेटना चांगलं मार्गदर्शन केलेले, 70 शेट माझ्यापेक्षा अनुभवी 4 वेळेस ते मंत्री राहिलेले. आता माझा कार्यकाळ मी पालकमंत्री व्हावं हे 70 शेटना एकनाथ शिंदे साहेबांचं. आणि 70 शेट पुढं माझी काही अडचण नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि मला एक सांगायचं की आपले नेते हे एकनाथ शिंदे साहेब. 70 शेटना त्यावेळेस सांगितलं की आमच्या दोघांच्या मधात तिसरा कोणी येऊ नये. पण त्यांनी सांगितलं की भोंबरे साहेबाला न्याय द्या म्हणे. त्याचा साक्षीदार मी आहे. कोण खरे का खोटे? आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मान्य केलं. आपण एकनाथ शिंदे साहेबाला 70 शे मी तेच बोलू राहिलो नाही. झेंडा वंदन मी तो म्हणतो काय तुम्ही आमची काय अडचण काय? मी आता दिल्लीत गेलो आता काय अडचण नाही. पण मला सांगायचं की 70 शे आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबा आपण सगळे 70 शे असं मी असं एकनाथ शिंदे साहेबांमुळं जे शिंदे साहेब सांगतील ते आम्ही मान्य करतो. आणि शिंदे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये जास्तीत निधी द्यायचं काम केलं. आता याच्यानंतरचा सुद्धा निधी कन्नडला कसा शासनाचा मिळेल, आपण आतापर्यंत दिला पण याच्याही पुढं कसा निधी आपल्याला मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. मी जास्त न बोलता सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. आज आपण भव्य असा सत्कार काजेसाहेब आपण सगळ्यांनी म्हणत आपण सगळ्यांनी हा भव्य असा सत्कार आयोजित केला त्याबद्दल संयोजकाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला खात्री देतो की जितकं मला शेतकऱ्यासाठी या शहरासाठी त्या तालुक्यासाठी मला काम करता येईल तितकं काम करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन. प्रत्येक ठिकाणी मी भेटी घेण्यासाठी आणि सगळ्यांचे आभार मानण्यासाठी निश्चित मी सगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीन. एवढंच शिल्लोडला येणार आहे मी, शिल्लोडला येणार आहे, सगळीकडे जाणार आहे आम्ही, काय जिल्ह्यात सगळीकडे जाणार आहे. नुसतं शिल्लोडच नाही सगळीकडे, पैठणला सुद्धा जायचे, पैठणला गेलोच नाही अजून.
मी सगळीकडे म्हणलं सर, सगळ्यांनी एकदम एकदम म्हणजे नियोजन तर कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. जेवणाची सोय मार्केट कमिटीतर्फे मागच्या